मागच्या लेक्चरमध्ये आपण ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पूर्ण पाहिली होती. त्याच्यापूर्वी प्युबर्टी, इंट्रोडक्टरी पार्ट, रिप्रोडक्शन इन लोअर ॲनिमल्स हे पार्ट आपण बघितलेले होते. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पूर्ण झाल्यानंतर आपला एक छोटासा पॉईंट त्या ठिकाणी बघायचा होता आणि त्यानंतर स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस आपल्याला पाहायची होती. तर आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं छोटासा पार्ट म्हणजे काय तर सिमेन. मी तुम्हाला ऑलरेडी सिमेन जे आहे त्यामध्ये काय काय असतं हे ऑलरेडी सांगितलेलं आहे. ड्युरिंग इजॅक्युलेशन पहा, ड्युरिंग इजॅक्युलेशन हार्डली 2.5 to 4.1 ml सिमेन हा बाहेर पडतो त्याला जागी. यामध्ये इन दिस व्हॅल्यू 2.5 to 4.1 ml देअर इज अबाउट 400 million स्पर्म्स. इथे 400 million स्पर्म्स असतील. त्यानंतर देर इज सिक्रिशन ऑफ सेमिनल फ्लूड. हे डायरेक्ट सेमिनल फ्लूड म्हणतो. इट इज 60%. देन प्रोस्टेटिक फ्लूड इट इज 30% अँड अदर थिंग्स त्याच्यामध्ये असेल अदर विथ स्पर्म्स यामध्ये असेल 10%. ठीक आहे. दोन्ही अल्कलाईन असल्याकारणाने बोथ आर अल्कलाईन इन नेचर. त्यामुळे फिमेल वजनामध्ये जो ऍसिडिक एन्व्हायरमेंट असतो तो न्यूट्रलाइज होतो. ठीक आहे. आता हे अल्कलाईन नेचर का आहे म्हणजे सिमेंटचे आपण कंपोजिशन मध्येच देऊया. हे डिकम्पोजिशन दिलंय मग आता याच्यामधूनच काही पार्ट एक्सट्रॅक्ट केला मग फॉर द पर्पज ऑफ नरिशमेंट. स्पर्म नरिशमेंट पर्पजेस साठी देर इज प्रेझेन्स ऑफ फॉर द पर्पज ऑफ नरिशमेंट देर इज प्रेझेन्स ऑफ दॅट इज फ्रुक्टोज. मी लास्ट टाइम तुम्हाला शुगर म्हटलं होतं कोणती असेल तर म्हणजे स्पेसिफिकली फ्रुक्टोज आहे. त्याच्यानंतर फॉर द पर्पज ऑफ कोऍग्युलेशन देर इज प्रेझेन्स ऑफ फायब्रिनोजन. ठीक आहे. फॉर अल्कलॅनिटी, फॉर अल्कलॅनिटी देर इज एम सी ए प्लस प्लस अँड बाय कार्बोनेट हे त्यामध्ये प्रेझेंट असते. हे काही महत्वाचे कंपोनंट आहेत जे त्या सिमेंटमध्ये प्रेझेंट असतं. स्पेसिफिकली या ठिकाणी एवढंच घेतलेलं आहे. हा ऍक्टिव्हेशन आणि मुवमेंट जर म्हटलं फॉर ऍक्टिव्हेशन अँड मुवमेंट इट हॅव्हिंग प्रोस्टाग्लँडिन्स. ठीक आहे. पीएच चा विचार केला पीएच ऑफ सिमेंट तर इट इज अबाउट 7.2 to 7.5 इतका आहे. ठीक आहे. हे ध्यानात राहील तुमच्या. सो दिस इज अबाउट द कंपोजिशन ऑफ सिमेंट. त्यानंतर आपण पुढे जाऊया. आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड लास्ट पॉईंट. मी जेव्हा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सुरू केलं आणि तुम्हाला सांगितलं की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पार असताना पार त्याच्या गॅमेटोजेनेसिस पर्यंत म्हणजे फर्टिलाइज करून टाकायचं आहे आपल्याला. ठीक आहे. मग मेल रिप्रोडक्शन मध्ये स्पर्मॅटोजेनेसिस ही महत्वाची प्रोसेस. स्पर्मॅटोजेनेसिस which is also called as the process of gamete formation in the male. काय म्हणतात? There is a process of gamete formation in male. ठीक आहे. आता इथे गॅमेट जो असेल दॅट इज an sperm which is also called as the spermatozoa. त्याला दुसरं नाव काय आहे? Which is also called as a spermatozoa. But that the process is a certain thing. One thing that
लक्षात ठेवा, ह्युमन मेल मध्ये गॅमेटोजेनेसिस प्रोसेस जी असेल ती पूर्णपणे टेस्टिस मध्ये सेमिनल फेरस्टेबल्स मध्ये पूर्ण केली जाते, बट इन मेल सॉरी इन फीमेल. आता आणखी एक थिंग मला इथे बोलायची आहे की मेल मध्ये जेव्हा ही प्रोसेस केली जाते तर इट इज आफ्टर प्युबर्टी, म्हणजे प्युबर्टी पासून याची सुरुवात होते. परंतु इन फीमेल द गॅमेटोजेनेसिस स्टार्ट्स बिफोर बर्थ. फीमेल मध्ये काय होतं, गॅमेटोजेनेसिस स्टार्ट बिफोर बर्थ अँड कंप्लीट ड्यूरिंग फर्टिलायझेशन. ध्यानात राखी, मेल आणि फीमेल मध्ये हा महत्वाचा डिफरन्स आहे. आणि हेच डिफरन्स काय करतो, हेच डिफरन्स जो आहे ना तो महत्वाचं मेल आणि फिमेल गॅमेटोजेनेसिस मध्ये फॉर्म केला जातो. काय आहे ते, मेल मध्ये स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस फ्रॉम प्युबर्टी आहे, फिमेल मध्ये गॅमेटोजेनेसिस म्हणजेच त्याला ओजेनेसिस प्रोसेस म्हणतो स्टार्ट बिफोर बर्थ, बर्थच्या आधी सुरुवात होते अँड कम्प्लीट ड्यूरिंग फर्टिलायझेशन. कम्प्लीट कधी होतं, फर्टिलायझेशन मध्ये कम्प्लीट होतं. लॉन्ग फेज आहे फिमेल मध्ये, मेल मध्ये तसं नसतं. ठीक आहे, तर स्पर्मॅटोजेनेसिस इट इज स्टार्ट फ्रॉम प्युबर्टी. कधी सुरू होईल, फ्रॉम प्युबर्टी. तीन फेजेस मध्ये डिवाइड झालं, ऑकर्स इन कशामध्ये होतं, इन सेमिनी फेरस ट्यूबल्स, इन सेमिनी फेरस ट्यूबल्स विच इज अ पार्ट ऑफ टेस्टिस. हाच मोठा प्रॉब्लेम आहे तुमचा. काय होतो, तुम्हाला सेमिनी फेरस ट्यूबल माहित असतो पण टेस्टिस माहित नाही. कधी कधी प्रश्न विचारताना काय होतं की ऑप्शन मध्ये सेमिनी फेरस ट्यूबल दिलेलं असतं किंवा ऑप्शन मध्ये सेमिनी फेरस ट्यूबल्स ऐवजी टेस्टिस हा ऑप्शन दिलेला असतो. यामुळे काय होतं की तुम्हाला टेस्टिस हे सिलेक्शन करण्यासाठी प्रॉब्लेम निर्माण होतो. ठीक आहे, दोन्ही ध्यानात ठेवा, सेमिनी फेरस ट्यूबल दिलेलं असेल किंवा टेस्टिस दिलेलं असेल, दोघांपैकी कोणतेही आन्सर तुम्हाला इथं काढता येईल किंवा देता येईल. ठीक आहे, आता हे कोणाच्या स्टिम्युलेशन द्वारे, प्रोसेस स्टिम्युलेटेड बाय. मी हे महत्वाचे पॉइंट देते, प्रत्येक पॉइंटवरती एमसीक्यू असू शकतो. ठीक आहे, मग स्टिम्युलेटेड बाय कोणाथ्रू स्टिम्युलेट केलं जातं, इट इज स्टिम्युलेटेड बाय टेस्टोस्टेरॉन, ज्याचं सिक्रेशन कंट्रोल कोऑर्डिनेशन तुम्ही बघितलेलं आहे, तुमचा हायपोथॅलॅमस एक हार्मोन सिक्रेट करतो, त्या हार्मोनचं नाव, त्याला रेग्युलेटर पण म्हटलं जातं, त्या हार्मोनचं नाव काय आहे, ACTH शॉर्ट फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे, मग हे जे ACTH आहे, सॉरी ACTH मी चुकलो, ACTH नाही, ICSH इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन. मग सेल्स ऑफ लेडीज आपण टेस्टिसच्या हिस्टोलॉजी मध्ये बघितले, मग लेडीज सेल स्टिम्युलेट होतील, टेस्टोस्टेरॉन सिक्रेट होईल, टेस्टोस्टेरॉन विल बी ऍक्ट ऑन द सेमिनल फेरस ट्यूबल फॉर द पर्पस ऑफ फॉर्मेशन ऑफ द स्पर्म, दैट इज स्पर्मेटोजेनेसिस. ठीक आहे, हे झालं बॅकग्राउंड स्पर्मॅटोजेनेसिस. आता ऍक्च्युअल स्पर्मॅटोजेनेसिस तीन फेजेस मध्ये डिवाइड झाले. ठीक आहे, देर आर थ्री फेजेस, मग फिमेल मध्ये पण तसंच असतं. तीन फेजेस, एक आहे मल्टिप्लिकेशन फेज, एक असेल मल्टिप्लिकेशन फेज, त्यानंतर सेकंड असेल ग्रोथ फेज, अँड लास्ट वन इज मॅच्युरेशन फेज. मॅच्युरेशन फेज मी जास्त स्पीड मध्ये घेत नाही, खरं तर समय आहे स्पीड मध्येच द्यायला पाहिजे, परंतु आता तुम्ही समजून घ्या मी थोडस स्लो जात आहे, कारण काय होतं एक एक पॉइंट इथे महत्वाचं आहे आणि त्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि अशा वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम नको. ठीक आहे, आता मल्टिप्लिकेशन मध्ये काय होतं, मल्टिप्लिकेशन साठी काय गरजेचं आहे, डिव्हिजन गरजेची आहे. मग तुमचं जर्मिनल इपिथेलियल सेल, सी सॉरी सी दिस इज अन जर्मिनल इपिथेलियल सेल और इपिथेलियल सेल याला आपण म्हणतो प्रीमॉर्डियल सेल, दिस इज कॉल्ड एज प्रीमॉर्डियल सेल, याला आपण स्पर्म मदर सेल पण म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्पर्म मदर सेल. हा जो जनरल इपिथेलियल सेल आहे
इट शोज द माइटोसिस हे काय करतो माइटोसिस शो करतो आणि काय होईल देयर इज एन रैपिड डिविजन इथे काय होईल रैपिड डिविजन होईल दैट इज कॉल्ड एज मल्टीप्लिकेशन मल्टीप्लिकेशन कॅरेक्टराइज्ड बाय माइटोसिस काय होईल याच्यामध्ये मग इथं तुमचे प्रीमॉर्डियल सेल किंवा प्रीमॉर्डियल जर्म सेल्स अंडरगोज माइटोसिस रिपीटेड डिव्हिजन आहे अँड फॉर्म द सेल्स पण या ठिकाणी सेल्स फॉर्म होतात दीज आर कॉल्ड एज स्पर्मॅटोगोनिया ह्याला ठेवा काय तयार करतो स्पर्मॅटोगोनिया स्पर्मॅटोगोनिया ठीक आहे आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा आता इथं जर्मिनल इपिथेलियल सेल तुम्हाला माहिती आहे बॉडी सेल्स होते हे कसे होते डिप्लॉइड होते आफ्टर माइटोसिस काय होईल माइटोसिस इज अ इक्वेशनल डिव्हिजन हे ध्यानात ठेवा माइटोसिस काय आहे इट इज अ इक्वेशनल डिव्हिजन स्पर्मॅटोगोनिया तयार झाले म्हणजे इक्वेशनल आहे ना इक्वल पॅरेंटल सारखेच त्याचे डॉटर सेल फॉर्म होते म्हणजे हे पण कसे असतील दीज आर ऑल्सो डिप्लॉइड सेल पण इथं काय केलंय देर इज अ माइटोसिस इथे काय झालं देर इज अ माइटोसिस इथे पण माइटोसिस आहे इथे पण काय आहे माइटोसिस आहे ठीक आहे तर हे झालं फर्स्ट मल्टिप्लिकेशन एकाचे चार झाले दिसतात तुम्हाला असं मी बोलणार नाही चारच होता नाही कितीतरी होऊ शकतात कारण मल्टिप्लिकेशन आहे परंतु मग आता स्पर्मॅटोगोनिया फॉर्म झाले ना स्पर्मॅटोगोनिया शोज द ग्रोथ हे काय करत ग्रोथ शो करत मग इथं ग्रोथ फेज मग काय होईल त्या सेमिनिफेरस ट्यूबल मध्ये आठवत असेल तुम्हाला स्ट्रक्चर हा सेमिनिफेरस ट्यूबल आहे तुमचं जर्मिनल इपिथेलियल आहे हा जर्मिनल इपिथेलियल आहे आणि याच्यात काही मॉडिफाईड झालेले सेल्स आहेत या पद्धतीने आठवते ज्यांना आपण सर्टोली सेल्स म्हटले जे काय करत इथे जे फॉर्म होणार आहे स्पर्म आहेत ना यांना नरिश करण्याचं काम करतो म्हणजे यांना काय केलं जाईल यांना ब्लड थ्रू नरिशमेंट मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल इथं नरिशमेंट मटेरियल भेटलं म्हणजे काय होईल बिकॉज ऑफ नरिशमेंट त्याच्यात मी एकच सेल घेतो बिकॉज ऑफ नरिशमेंट इट शोज द ग्रोथ हा मोठा झाला ठीक आहे या ठिकाणी हा सेल तुम्हाला मोठा दाखवलेला आहे इट शोज द ग्रोथ आता ग्रोथ झाल्यानंतर नाउ स्पर्मॅटोगोनिया कन्वर्ट्स टू ग्रोथ देर इज अ नरिशमेंट इथे काय आहे देर इज अ नरिशमेंट नरिशमेंट मध्ये ग्रोथ होईल ग्रोथ काय होईल स्पर्मॅटोगोनिया स्पर्मॅटोगोनिया कन्वर्ट्स टू प्राइमरी स्पर्मॅटोसाइट्स प्राइमरी स्पर्मॅटोसाइट्स ध्यानात ठेवा इथे कोणत्या प्रकारचं सेल फॉर्म होतो हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे तुम्हाला यांची नावं ध्यानात असणं गरजेची आहे ठीक आहे मी या ठिकाणी तुम्हाला एकदम क्लिअर केलेलं आहे स्पर्मॅटोगोनिया कशामध्ये कन्वर्ट झाले प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स मध्ये इथं कन्वर्ट झाले मग आता इथं फक्त ग्रोथ झालेली आहे काय झालं इथं ओनली देर इज अ ग्रोथ इट इज प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स ओनली ग्रोथ आणि ओनली ग्रोथ जर असेल तर काय होईल त्याचे क्रोमोझोम लेव्हल क्रोमोझोमल लेव्हल किंवा त्याची क्लॉइड लेव्हल आहे तशी जाईल हा पण डिप्लॉइडेड झाला ठीक आहे इथं झालं ग्रोथ नाउ सेल इज रेडी फॉर फर्दर डिव्हिजन आता ही फर्दर डिव्हिजन साठी रेडी झाली इथे जरी मॅच्युरेशन असेल इथे जरी मॅच्युरेशन असेल तर इट नॉट मीन्स दॅट द डिफरन्सिएशन हा पण हे जे आतापर्यंतचे जे सेल्स होते ते डिप्लॉइड होते याच्यामध्ये बदल झाला आणि फंक्शनल सेल झाला डिफरन्सिएशन आपण त्यालाच म्हणतो डिफरन्सिएशन म्हणजे काय तर डिव्हिजन नंतर जेव्हा त्याचं कन्वर्जन फंक्शनल मध्ये होतो तेव्हा त्याला आपण डिफरन्सिएशन म्हणतो आणि त्या बेसिसवरती नवा मॅच्युरेशन आहे मग इथं डिफरन्सिएशन करण्यासाठी दोन डिव्हिजन होतात देर आर टू डिव्हिजन फक्त दोन डिव्हिजन कोणते आहेत मग याच्यामध्ये होईल एम वन आणि एम टू असे दोन डिव्हिजन होते म्हणजे मेयोसिस वन आणि मेयोसिस टू म्हणजे ऍक्च्युअल गॅमेट फॉर्मेशन प्रोसेस तर इथे आहे कारण गॅमेट तुमचा हॅप्लॉइड असतो आतापर्यंत जसे कसे आहेत डिप्लॉइड होते या पद्धतीचं डिस्कशन किंवा कम्प्लीट डिस्क्रिप्शन मी ओजेनेसिसच्या करणार नाही ध्यानात ठेवा कारण ओजेनेसिस फक्त आपण काय करणार आहोत फ्लो मध्ये चालू करणार आहोत आता इथे मग प्रायमरी स्पर्मॅटोसाइट हे डिप्लॉइड होते आता याच्यामध्ये काय झाली
देयर इज अ डिव्हिजन, आता याच्यामध्ये काय होईल डिव्हिजन होईल, मग ती पहिली ही डिव्हिजन आहे दॅट इज अनफोर्स्ड मेयोसिस. आता पहिली मेयोसिस झाली म्हणजे काय झालं, इथे दोन सेल तयार होतील, देयर इज अ टू सेल्स. आता यापैकी एक सेल जो आहे तर तो ऍज इट इज, ठीक आहे, परंतु नाही इथे परत स्पॉन्टेनियस आहे. बोथ सेल्स आर सिमिलर, दोन्ही सेल्स कशी असतील, परंतु कशी असतील, दे आर नॉट इक्वल. कारण मेयोसिस फर्स्ट कधीही काय असते, मेयोसिस फर्स्ट इज अ रिडक्शनल डिव्हिजन. M1 आपण काय आहे, रिडक्शनल डिव्हिजन, ते तुम्हाला बरोबर माहिती आहे, म्हणजे रिडक्शन झालं. इथे तयार झाले जी सेल्स असतील प्रायमरी स्पर्मॅटोसाइट साइज कन्वर्ट टू सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. M1 झाले म्हणजे रिडक्शन झाले, रिडक्शन झाले म्हणजे काय असेल, तर आता डिप्लॉइडचं काय होईल, इथं देर इज अन हप्लॉइड, हेटर्स कन्वर्जन काय होईल, हप्लॉइड मध्ये होईल. आता आपण सेकंडरी स्पर्मॅटोसाइट झाले, M1 झाली, नाउ M सेकंड कंटिन्यू प्रोसेस आहे. फिमेल मध्ये तसं नसतं, फिमेल मध्ये चेंजेस आहे, फिमेल चेंज आहे, म्हणजे इथे पहिली फेज आहे तशी सिमिलर असेल, दुसरी पण सिमिलर असेल, पण थर्ड मध्ये चेंजेस आहे. म्हणजे मेयोसिस फर्स्ट होते ना, मेयोसिस फर्स्ट वेळेस एक सेल जो आहे तो एक त्याच्यापैकी जो असतो तो सेल फर्दर डिव्हिजन शो करत नाही, मग तो सेल इथं कन्वर्ट होईल इन टू दी नॉन फंक्शनल बॉडी. कशामध्ये कन्वर्ट होईल, नॉन फंक्शनल, म्हणून त्याला पोलार बॉडी म्हणतात. आणि एकच सेल जो आहे तो फंक्शनल असेल, आणि तो फंक्शनल सेल नंतर काय होईल, पुढे डिव्हाइड होतो. आता हा जो फंक्शनल सेल, इथे दोन्ही सेल फंक्शनल असतात, दोन्ही डिव्हाइड होतील, मग बोथ शो द मेयोसिस सेकंड, त्या दोघांमध्ये काय होईल, देर इज अ मेयोसिस सेकंड, देर इज अ मेयोसिस सेकंड. आणि मेयोसिस सेकंड नंतर आता इथे जे सेल्स तयार होतील, इट इज अ इक्वेशनल डिव्हिजन, म्हणजे सेम ऍज देअर पॅरेंटल सेल, ही पण इक्वेशनल डिव्हिजन आहे आणि पॅरेंटल सेल सारखीच असेल. थांबायला बोलो, दोनच मिनिटं सांगतात. इक्वेशनल डिव्हिजन झालं, सॉरी फॉर इंटरप्शन, इक्वेशनल डिव्हिजन झाली इथं, ठीक आहे. मग आता इक्वेशनल डिव्हिजन नंतर काय होईल, हॅप्लॉइडच राहील, मग इथं काय होईल, या ठिकाणी दिस इज अँड सेकंडरी स्पर्मॅटोसाइट कन्वर्ट्स टू स्पर्मॅटिड्स. इथे काय होईल, स्पर्मॅटिड्स फॉर्म होतील, आणि स्पर्मॅटिड्स कसे आहेत, अगेन हॅप्लॉइड असेल. आता प्रश्न हा आहे की आपल्याला पाहिजे स्पर्म किंवा स्पर्मॅटोजोआ, आपल्याला काय पाहिजे, वी वॉन्ट दिस स्पर्म ऑर दिस स्पर्मॅटोजोआ, बट वी हॅव दिस स्पर्मॅटिड्स. आपल्याला इथे काय भेटले, स्पर्मॅटिड्स भेटले, स्पर्मॅटोजोआ भेटले नाही. मग स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये इथे एक मॅच्युरेशन किंवा डिफरन्सिएशन फेज आहे, एक फेज जी आहे ते मॅच्युरेशन किंवा काय असेल, देर इज अँड डिफरन्सिएशन फेज. आता ही मॅच्युरेशन किंवा डिफरन्सिएशन फेज जी असेल, यामध्ये काय होतं, तर तुमचे जे स्पर्मॅटिड्स आहेत ते स्पर्मॅटिड्स कन्वर्ट होतील स्पर्म किंवा स्पर्मॅटोजोआ मध्ये, काय होतील, स्पर्म किंवा स्पर्मॅटोजोआ मध्ये. म्हणून हे प्रोसेस इज कॉल्ड ऍज स्पर्मियोजेनेसिस, प्रोसेस इज कॉल्ड ऍज स्पर्मियोजेनेसिस. आता स्पर्मियोजेनेसिस, स्पर्मियोजेनेसिस मध्ये काय होणार आहे, तर तुमचे इथे स्पर्मॅटिड्स आहेत ना, ध्यानात ठेवा, काय होतो, इन स्पर्मियोजेनेसिस स्पर्मॅटिड्स कन्वर्ट टू स्पर्म ऑर स्पर्मॅटोजोआ. मग काही चेंजेस आहेत, काय चेंजेस असतील, याच्यामध्ये न्यूक्लियस असलेला ब्रॉड होतो मोठा, ठीक आहे, आणि हे रिजन मध्ये तो येतो, त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियॉन जे आहे ते मायटोकॉन्ड्रियॉन हे स्पायरल अरेंजमेंट शो करतात. मायटोकॉन्ड्रियॉन स्पायरली अरेंज होतात, सगळे मायटोकॉन्ड्रियॉन एका ठिकाणी स्पायरली अरेंज झाले, ठीक आहे. सेंट्रिओल जे असतील याच्या आतमध्ये, तुम्हाला सेल माहिती सांगण्या पद्धतीने, सेंट्रिओल जे असतील ते प्रॉक्सिमल आणि डिस्टल या पद्धतीने अरेंज होतील, ठीक आहे. न्यूक्लियस हेड रिजन मध्ये आला, सेंट्रल प्रॉक्सिमल आणि डिस्टल या पद्धतीने अरेंज झाले, त्यानंतर
माइटोकॉन्ड्रियॉन स्पायरली अरेंज झालं, यापैकी प्रॉक्सिमल सेंट्रिओल जो आहे, सॉरी डिस्टल सेंट्रिओल जो आहे तो काय करेल पुढे टेल फॉर्मेशन मध्ये इन्वॉल्व असेल, इट इन्वॉल्व इन द टेल फॉर्मेशन. ठीक आहे, मग या पद्धतीने इट इन्वॉल्व इन द टेल फॉर्मेशन. आता इथं टेल फॉर्मेशन झालं, मी स्ट्रक्चर ऑफ स्पर्म पण क्लिअर करतो तुम्हाला आणि कशा पद्धतीने स्पर्मेजेनेसिस होतं काय काय चेंजेस होतात तुम्हाला क्लिअर केले. आता इथं मोठा न्यूक्लियस झाला, इट इज अ न्यूक्लियस, हा वरती असलेला प्रॉक्सिमल सेंट्रिओल, खाली असलेला डिस्टल सेंट्रिओल, डिस्टल सेंट्रिओल एक्सटेंड झालं आणि त्याला काय केलं टेल फायबर साठी, टेल फायबर त्याला काय केलं इथं तयार केलं. ठीक आहे, त्यानंतर इथे जे आहे ते आहे माइटोकॉन्ड्रियॉन ज्यांनी स्पायरल अरेंजमेंट शो केली. ठीक आहे, आता आणखीन एक चेंज आहे गॉल्गी कॉम्प्लेक्स. गॉल्गी कॉम्प्लेक्स फॉर्म दी अक्रोजोम ऑन दी हेड, हेड वरती एक स्ट्रक्चर तो तयार करतो दॅट इज वी कॉल्ड दी अक्रोजोम, त्याला आपण काय म्हणतो अक्रोजोम. महत्वाचं फंक्शन आहे सिक्रेशन हायलुरॉनिडेज एन्झाइम, काय करतो हायलुरॉनिडेज एन्झाइम सिक्रेट करतो ड्युरिंग फर्टिलायझेशन. ड्युरिंग फर्टिलायझेशन ओवमच्या वरती एक लेअर आहे करोना रॅडिकलचा, जो लेअर ग्रॅन्युलर सेल्स पासून तयार झाले, हे ग्रॅन्युलर सेल्स एकमेकाबरोबर हायलुरॉनिक ऍसिडच्या सहाय्याने कनेक्टेड आहे. कशाने हायलुरॉनिक ऍसिडच्या सहाय्याने कनेक्टेड आहे, त्या हायलुरॉनिक ऍसिडला हायलुरॉनिडेज काय करतो ब्रेक करतो आणि म्हणून स्पर्म त्याच्यामध्ये आतमध्ये एंटर होऊ शकतो. म्हणून अक्रोजोमचं काम फर्टिलायझेशनच्या वेळेस खूप महत्वाचं आहे, त्याला ठेवा. दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ स्पर्म, हे स्पर्मचं स्ट्रक्चर झालं. म्हणून तीन पार्टमध्ये स्पर्म डिवाइड झालं पहा, एक आहे हेड, ठीक आहे, हा पार्ट आहे मिडल पीस, मिडल पीस आणि हा पार्ट आहे टेल, ज्यामध्ये हा वरतीला पार्ट जो असेल तो प्रॉक्सिमल टेल असेल, ठीक आहे, किंवा इनिशियल टेल आणि इट इज अन एंड पीस, हा काय असेल एंड पीस असेल, म्हणजे इनिशियल पीस आणि एंड पीस या पद्धतीने डिफरेन्शिएशन होईल. दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ स्पर्म आणि त्यानंतर स्पर्मॅटोजेनेसिस. आता स्पर्मॅटोजेनेसिस नंतर स्पर्मॅटोजेनेसिस आणि स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये फरक आहे. स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये देयर इज फॉर्मेशन ऑफ म्हणजे मॉडिफिकेशन इन द स्पर्मॅटोस टू फॉर्म द स्पर्म ऑर स्पर्मॅटोजोआ, हे स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये होतो. म्हणजे याचं कन्वर्जन आपल्याला काय होणार आहे, तुमच्या त्या स्पर्म मध्ये होणार आहे, या पद्धतीने यांचे स्ट्रक्चर फॉर्म होते. आता सेम एज इट इज मी काय स्ट्रक्चर तयार केले नाहीये, तुम्ही समजून घेऊ शकता. नाउ दिस इज अँड स्पर्मॅटो जो कशापासून तयार झाले स्पर्मॅटोजेनेसिस पासून, आणि प्रोसेस काय झाली तिथं त्या ठिकाणी स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस झाली. स्ट्रक्चर ऑफ स्पर्म पण क्लिअर झालं आणि हे पण क्लिअर झालं. 24 आवर्स टू 48 आवर त्याचा लाईफ स्पॅन आहे स्पर्मचं. एका इजेक्युलेशनच्या वेळेस 400 मिलियन स्पर्म्स काय करतात फॉर्म केले जातात. जो स्पर्म सर्वात जास्त ऍक्टिवेटेड किंवा ऍक्टिव्ह असेल तो स्पर्म काय करतो फर्टिलायझेशन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. देर इज लोअर इन दी अमाऊंट ऑफ दिस स्पर्म, जे 400 मिलियन आहेत तर 100 मिलियन किंवा 50 मिलियनपेक्षा जर कमी झाले तर विल बी लीड्स टू स्टरिलिटी. स्टरिलिटी म्हणजे काय, तो व्यक्ती रिप्रोडक्शन करू शकत नाही. जर 100 मिलियन किंवा 50 मिलियन पेक्षा कमी जर झाले, 50 मिलियन मोस्टली बुकमध्ये सापडतो, त्यापेक्षा जर कमी झाले तर समजायचं द पर्सन इज स्टराईल, इट कांट इन्वॉल्व इन द रिप्रोडक्शन. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम या ठिकाणी कम्प्लीट झाली, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आता आपल्याला पाहायची आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम इन ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम also as like male divided into two parts, okay, external genitalia, internal genitalia and another one is, he don ek part jala genitalia, theek hai, and dusra aahe accessory sex glands, theek hai, mhanje jya paddhatine apan male reproductive system madhe baghitla tyaach paddhatine female reproductive system madhe suddha जेनिटालिया या दोन पद्धतीमध्ये डिफरेंशिएट होतात. आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये जे दोन पद्धतीने जेनिटालिया डिफरेंशिएट होतो, त्याच्यामध्ये समजा जेनिटालिया
These are two. One is external and second one is internal. Body cha bahircha and body cha atla part. And second one is again accessory sexual glands. ठीक आहे, हे दोन पार्ट पडतात. आता एक्सटर्नल जनिटालिया मध्ये काय येतं? तर एक्सटर्नल जनिटालिया मध्ये वल्वा, ठीक आहे, त्याचा मेन ऑर्गन देन वजायना. इंटरनल पार्ट सेपरेट आणि एक्सटर्नल पार्ट सेपरेट या पद्धतीने. ठीक आहे, आता वल्वा बरोबर मग बाकी ऑदर पार्ट एकत्र येतात. म्हणजे वल्वा जो पार्ट आहे तो कितीतरी पार्ट एकत्र येऊन तयार झालेला आहे. इंटरनल जनिटालिया मध्ये एक आहे पेअर ऑफ ओव्हरीज. ठीक आहे, फक्त ओव्हरी सॉरी ओव्हरी आणि फॅलोपियन ट्यूब दोन. सेकंड वन इज फॅलोपियन ट्यूब. पेअर ऑफ ओव्हरीज आणि फॅलोपियन ट्यूब बोथ आर इन पेअर, बट युटेरस सिंगल अँड सर्व्हिक्स. So this is about the internal genitalia. Sexual gland मध्ये accessory sex gland मध्ये दोनच महत्त्वाचे glands आहेत. बाकी other किती असतील, परंतु दोन महत्त्वाचे glands आहेत. त्यामध्ये एक bulbo urethral glands. ठीक आहे, same as Cowper's gland of male. त्यानंतर second one is that is mammary glands. ठीक आहे, तर हे एवढे पार्ट जे आहेत ते फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये असतात. ठीक आहे, मी आता हे पार्ट तुम्हाला डायरेक्ट त्याच्या स्ट्रक्चर सह क्लिअर करतो. नाउ दी वल्वा. वल्वा कन्सिस्ट फर्स्ट इन टू पार्ट. वन पार्ट दॅट इज अन लेबिया मेजोरा अँड लेबिया मायनोरा. त्यापैकी बाहेरचा जो स्किन फोल्ड आहे, म्हणजे वल्वा हॅव्हिंग द टू स्किन फोल्ड्स, दोन स्किन फोल्ड आहे. मग त्यामध्ये एक स्किन फोल्ड आउटसाइड आहे, हा बाहेरचा पार्ट, इज अ लार्ज स्किन फोल्ड कॉल्ड ऍज लेबिया मेजोरा. ठीक आहे, हा इकडे शॉर्ट स्किन फोल्ड that is called as labia minora. Okay, both are skin fold. Above the labia majora, ha part asli. Above the labia majora, this is called as the mons pubis. This is called as mons pubis. Pubic hair is present to this side. Okay, tandar labia minora चे दोन्ही स्किन फोल्ड ज्या ठिकाणी एकत्र येतात दॅट एरिया हॅव्हिंग ए पी शेप, स्मॉल पी शेप स्ट्रक्चर, दॅट इज कॉल्ड ऍज क्लायटोरिस. स्मॉल पी शेप स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड ऍज क्लायटोरिस. आता इथे एक महत्वाचं स्टेटमेंट आहे, क्लायटोरिस इज होमोलॉगस टू पेनिस विच इज प्रेझेंट इन द मेल. बिकॉज as like penis is an erectile organ, clitoris is also an erectile organ. Okay, because the clitoris having the tissue same as penis, that is corpora spongiosum. ठीक आहे, तिकडे आणखीन एक अनादर टिश्यू आहे, तर इथे फक्त कॉर्पोरा स्पॉन्जिओसम हा टिश्यू प्रेझेंट आहे. त्याच्यामुळे हा इरेक्टाइल ऑर्गन आहे विच इज अ होमोलॉगस टू दी पेनिस. हा स्टेटमेंट ध्यानात ठेवा, क्लायटोरिस इज होमोलॉगस टू पेनिस. ठीक आहे, आता हा लेबिया मायनोरा आहे, लेबिया मायनोराचा हा पूर्ण मधला पार्ट जो आहे, दिस इज कॉल्ड एज वेस्टिब्युल. दिस इज कॉल्ड एज वेस्टिब्युल अँड वेस्टिब्युल हॅव्हिंग द थ्री ओपनिंग्स. या वेस्टिब्युल मध्ये तीन ओपनिंग आहे. वन ओपनिंग टू द अपर साइड दॅट इज द ओपनिंग ऑफ युरेथ्रा और युरेथ्रल ओपनिंग. अनदर ओपनिंग इज अँड द ओपनिंग ऑफ वजायना, म्हणून वजायना मी या ठिकाणी घेतले. ठीक आहे, वजायना ओपनिंग. अँड लास्ट वन इज दॅट इज ओपनिंग विच इज अन एनल ओपनिंग. ठीक आहे, दिस इज अँड द
lateral opening. The purpose of lateral opening, that is urination. Second one is vaginal opening. Vaginal opening, okay, which is a copulatory opening useful for the purpose of copulation. During copulation of the clitoris, with the help of penis, male insert the semen into the female genital tract. That is an important part, that is vaginal opening. And the last one is an anus. Digestive opening of the genital. ठीक है, ये सब एक बात है. यहाँ मित्रिक तो in female the vagina before puberty, actually it is not a sign of puberty, that is breaking of that layer. तो layer break होने वजह ये puberty के sign नहीं. ठीक है सर. तो vestibule मधे जो vaginal opening अस्तो, that opening is guarded by, or that opening having a thin wall. या opening मधे a thin wall present अस्तो. Some people wrongly say that it is a sign of virgin. That layer is called as a hymen. That layer is called as a hymen. And hymen can be break due to the various activities like sport or running, whatever that. Because of that activity, the hymen can break. Okay? Hence, it is not a sign of puberty. Okay, so this is all about the vulva and vagina. These all parts are comes under that. Here's all about the external genitalia. अपन internal genitalia के जातो, ये भी तुम्हारा लिखूं दी गया नहीं है, लेकिन तुम सारे आ गए. अपन summarize करो आप तो तो वहाँ पर चीज़ के statement ऐसे मतलब आ गए, ये भी तुम्हारा संदिग्ध है. दोन गोष्टी ऐसे मतलब वहाँ पर चीज़ आ गए. Homologous structure. एक तो clitoris, ये तो clear करो तुम्हारा. इतने जो भी आपन clitoris is homologous to penis. ठीक है. And second one is labia majora. बाहर से skip कर तो होता. It is homologous to scrotum. What is homologous? Homologous is एक साथ का structure. There is a structural similarity, but difference in function. त्यांच्या मध्ये स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी आहे परंतु फंक्शन कसं आहे डिफरेंट आहे. मग त्या पद्धतीने मग क्लायटोरिस प्रेझेंट इन द फीमेल, क्लायटोरिस फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे फीमेल मध्ये आणि पेनिस फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे इन द मेल. लेडिया मेजर प्रेझेंट इन द फीमेल आणि स्क्रॉटम प्रेझेंट इन द मेल, बट बोथ आर होमोलॉगस स्ट्रक्चर. इज इट क्लियर? नाउ द नेक्स्ट पॉइंट दैट इज इंटरनल जेनिटालिया. इंटरनल जेनिटालिया ही सुद्धा मी तुम्हाला बाहेर क्लियर करेल. ओके, इंटरनल जेनिटालिया मध्ये इथं पेअर ऑफ ओव्हरीज आहेत. त्यानंतर पेअर ऑफ ओव्हरीज व्यतिरिक्त देयर इज प्रेझेंट ऑफ द फॅलोपियन ट्यूब, यूटेरस एंड सर्विक्स. मग पेअर ऑफ ओव्हरीज साठी कंप्लीट स्ट्रक्चर मी तुमच्या समोर ठेवतोय. इथे फर्स्ट हा जो मी इकडे पार्ट फनेल शेप स्ट्रक्चर काढलेला आहे दॅट इज अन फॅलोपियन ट्यूब. त्यानंतर हा जो पार्ट हा मधला पार्ट आहे दॅट इज अन युटेरस. पेअर मध्ये आले त्याची मग दोन्ही ठिकाणी काढतो. ओके, दिस इज अ न्यूटेरस. हा न्यूटेरसचा पार्ट झाला. दीज आर द पेअर ऑफ फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूब इज विथ इन द फिंगर लाइक स्ट्रक्चर्स आहेत. दॅट फिंगर लाइक स्ट्रक्चर्स आर कॉल्ड ऍज फिमरी. त्याला फिमरी म्हटलं जातं. त्यानंतर याच फिंगर लाइक स्ट्रक्चर बरोबर देर इज प्रेझेन्स ऑफ पेअर ऑफ ओव्हरीज. या ठिकाणी ब्रॉड लिगामेंट आहे.
त्याच्या सहाय्याने एक प्रकारे सपोर्ट प्रोव्हाइड केला गेला आहे. ऍक्च्युअली हा स्मॉल लिगामेंट आणि या ठिकाणी प्रेझेंट आहे तो ब्रॉड लिगामेंट. ठीक आहे, या ठिकाणी डिस्टल सेरेलिक्स हा सेरेलिक्स आहे, परंतु सेरेलिक्सच्या खालचा हा जो पार्ट आहे दॅट इज अन व्हजायना. ठीक आहे, सो दीज आर दीज पार्ट ऑफ द फीमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. पेअर ऑफ ओव्हरीज, ओव्हरीज फीमेल मध्ये ऍब्डोमिनल रिजन ला कनेक्टेड आहे, अटॅच आहे विथ द हेल्प ऑफ ब्रॉड लिगामेंट. This is a broad ligament. Okay, या व्यतिरिक्त या ठिकाणी हा जो स्ट्रक्चर आहे ज्याच्या सहाय्याने ओव्हरी युटेरस ला कनेक्टेड आहे दॅट इज कॉल्ड एज मेसोवॅरियम. त्याला काय म्हटलं जातं? इट इज कॉल्ड एज मेसोवॅरियम. म्हणून मेसोवॅरियमचा काहीचा पार्ट तुम्हाला आपण जेव्हा ओव्हरीच हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर पाहतो ना त्यावेळेस आपल्याला त्याचा काहीचा पार्ट पाहायला भेटतो. ठीक आहे, या व्यतिरिक्त म्हणजे हे सपोर्टिव्ह पार्ट आहे ज्याच्या सहाय्याने ओव्हरी जे आहेत हे अब्डोमिनल वॉल बरोबर कनेक्टेड आहे. दॅट इज अबाउट द ओव्हरी. ओव्हरीज आपल्याला कम्प्लीट हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर पाहिजे आहे, त्याच्यामुळे इथे काही ब्रॉडली तुम्हाला बोलणार नाही. त्यानंतर सेकंड पार्ट इज अँड फॉलोपियन ट्यूब. मग फॉलोपियन ट्यूब पेन मध्ये आहे. दीज आर टू फॉलोपियन ट्यूब. दिस इज अँड फॉलोपियन ट्यूब. ओके, फॉलोपियन ट्यूब हॅविंग व्हेरियस पार्ट. फॉलोपियन ट्यूब जे आहे ते वेगवेगळे पार्ट कन्सिस्ट करते. मग कोणकोणते पार्ट आहेत ज्यामध्ये इथे तुम्हाला फिमर स्ट्रक्चर दिसतात? दीज आर कॉल्ड एज फिमरी. आता त्याला ठेवा, हे स्ट्रक्चर फिंगर लाईक आहे आणि ते असं वाटतं की ओव्हरी पकडलेला आहे, बट नाही. कोणत्याही प्रकारचा सपोर्ट त्यांना ओव्हरीला दिलेला नाही, पकडलेला पण नाही. हा बट इन हॅव्हिंग एक डक, दॅट इज कॉल्ड एज ओव्हॅरियन डक. त्याला ठेवा, डक कोणते आहे? देर इज अन ओव्हॅरियन डक. मग ओव्हॅरियन डकच्या सहाय्याने इथे ह्या फॅलोपियन ट्यूबच्या ह्या फनेल शेप्ड पार्ट मध्ये रिकॉर्डेड इन पेंडिक्युलम त्यामध्ये काय झालं ते ओपन झाले, ज्याच्या सहाय्याने ओव्हरी मध्ये फॉर्म होणारे जे ओवा आहेत हे ओवा काय केले जातात? ह्या फॅलोपियन ट्यूब मध्ये इन्सर्ट केले जातात किंवा फॅलोपियन ट्यूब मध्ये सोडले जातात. इज इट क्लिअर? हे इथं क्लिअर झालं. आता हा जो फनेल शेप्ड पार्ट तुम्हाला दिसतोय, दिस फनेल शेप्ड पार्ट इज कॉल्ड एज that is infundibulum. Infundibulum. या फनेलचे पार्ट काय म्हटलं जातं? इनफंडिब्युलम. या फनेलचे पार्ट मध्ये खरं तर काय केलं जातं? ओव्हरी मध्ये प्रेझेंट असलेल्या ज्या ओवा आहेत ते रिलीज केले जातात. ओके, पुढे अगेन दोन पार्ट आहे. हा जो मिडल रिजन आहे ना, दिस मिडल रिजन इज कॉल्ड एज अँपुला. दिस इज कॉल्ड एज अँपुला. महत्वाचा पार्ट आहे द रिजन वेअर फर्टिलायझेशन ऑकर्स. करत नाही या रिजन मध्ये काय होतं? या रिजन मध्ये फर्टिलायझेशन होतो. पहा इथून काय झालं, या ठिकाणाहून ओवा रिलीज झाला. हा ओवा या ठिकाणी रिलीज झाला. हा ओवा काय होते? पुढे जाईल अपुदी उत्पर्यंत अपुदी रिजन ऑफ दी अँपुला. ठीक आहे, आता क्वायटसच्या वेळेस पेनिस थ्रू या ठिकाणी स्पर्म ऍड केले जाते, सिमेन ऍड केले जाते. या सिमेन मध्ये प्रेझेंट असलेला जो स्पर्म आहे दिस स्पर्म गोज टुवर्ड्स द फॅलोपियन ट्यूब आणि ह्या फॅलोपियन ट्यूब मध्ये हे स्पर्म काय होईल? फर्टिलाइज विथ द ओवा. या ठिकाणी काय होईल? फर्टिलाइज होईल. म्हणून दिस रिजन इज अ फर्टिलायझेशन रिजन. हे रिजन कोणतं आहे? ते फर्टिलायझेशन रिजन आहे. ठीक आहे, आणि हा जो शेवटचा पार्ट आहे दॅट इज अँड दिस इज कॉल्ड एज इस्थमस. फ्रॉम वेअर द फॅलोपियन ट्यूब एंटर्स इन टू द युटेरस. जिथून फॅलोपियन ट्यूब कुठे एंटर होतं? युटेरस मध्ये एंटर होतो. आता हा जो तुम्हाला लार्ज पार्ट दिसतोय, दिस लार्ज पार्ट पियर शेप्ड आहे. पियर त्याला ठरेल, पियर एक फळ आहे, त्याच्या शेपचा हा मोठा लार्ज पार्ट जो आहे दॅट इज वी कॉल्ड युटेरस. हा आहे दॅट इज युटेरस, महत्वाचा पार्ट. त्याला वोम पण म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड एज वोम. आता युटेरस जो आहे तो द वॉल ऑफ युटेरस इज कंपोज्ड बाय थ्री लेयर्स. वॉल ऑफ युटेरस इज कंपोज्ड बाय थ्री लेयर्स. त्याचं कारण असं आहे
कि यूटेरस इज एन मेन स्ट्रक्चर वेयर द फिटस ग्रो. हा एकटा असा स्ट्रक्चर आहे की ज्या ठिकाणी फिटस काय होतो, ग्रो होतो, डेव्हलप होतो, वाढतो याच्या आतमध्ये. ठीक आहे, आता याच्या आतमध्येच का, याचं कारण असं आहे की याचे लेयर. हे लेयर सांगण्यापूर्वी हा जो फिटस आहे, सॉरी हा जो युटेरस आहे, तीन पार्ट मध्ये डिवाइड झाला. त्यामध्ये हा जो वरती डोम शेप्ड जो पार्ट आहे ना, दिस इज कॉल्ड एज फंडस. डोम शेप्ड पार्ट काय म्हणतात? फंडस. त्यानंतर हा जो पार्ट तुम्हाला दिसतोय, हा पार्ट, दिस पार्ट इज अ बॉडी. ओके, अँड दिस इज अन ओपनिंग. द युटेरस ओपन इन टू द वजायना. हा पार्ट आहे, हा वजायना. ठीक आहे, वजायना च ओपनिंग आपण ऑलरेडी बल्बामध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे, मग हे वजायना ओपनिंग. तर ज्या ठिकाणावरून युटेरस हा वजायनामध्ये ओपन होतो, दॅट ओपनिंग इज कॉल्ड ऍज, मग हा दिस इज कॉल्ड ऍज सेरेक्स. महत्वाचा रिजन आहे म्हणजे सेरेक्स जो आहे, तर इट रिसीव्स स्पर्म्स. हे काय करतो? स्पर्म रिसीव्ह करतो आफ्टर पॉप्युलेशन. सेकंड थिंग, इट हेल्प्स इन द पार्चुलेशन. हे कशामध्ये मदत करतो? पार्चुलेशन. पार्चुलेशन म्हणजे डिलिव्हरी. हे सेरेक्स जो आहे तो डिलिव्हरीसाठी मदत करतो. ठीक आहे, याच्यामध्ये सेरेक्स थोडस जास्त पद्धतीने बोलणं गरजेचं, मी इथेच क्लिअर करतो. सेरेक्सचे दोन ओएस असतात. ऑफिस, ऑफिस म्हणजे ओपनिंग. इथे असतात दोन ऑफिस. ऑफिस ज्याला लागेल, ऑफिसला ओएस ना डिक्टेट केलं जातं नीट आणि सीटीस आणि महत्वाचं ओएस ना डिक्टेट केलं जातं. मग सेरेमिक्सचे दोन ओएस आहे, देर आर टू ओएस. एक आहे एक्सटर्नल आणि एक असतो इंटरनल. ध्यानात राहील, याला चांगल्या पद्धतीने समजून घ्या. मग याचे दोन आहेत, एक आहे एक्सटर्नल ओएस आणि दुसरा आहे इंटरनल ओएस. एक्सटर्नल ओएस जो आहे ओपन इन टू वजायना. एक्सटर्नल ओपन कुठे ओपन होते? एक्सटर्नल ओएस वजायनामध्ये ओपन होते. आणि इंटरनल ओएस ओपन इन टू युटेरस. क्लिअर? इंटरनल ओएस कुठे ओपन होते? युटेरस मध्ये. म्हणजे हा जो पार्ट असेल, हा इतका इकडचा पार्ट, हा इंटरनल ओएसचा पार्ट आहे. ठीक आहे, इथं म्हणतो आय ओएस, इंटरनल ओएसचा पार्ट. आणि हा जो पार्ट आहे, दिस इज ई ओएस, एक्सटर्नल ओएस ऑर द एक्सटर्नल ऑफिस. क्लिअर? आता मेन पार्ट राहिलं. मग हा जो पार्ट आहे पूर्ण, फंडस असेल, बॉडी असेल, तर हे तीन लेअर कन्सिस्ट करतो. देर आर थ्री लेअर्स. ध्यानात ठेवा कोणते लेअर्स आहे. सर्व बाहेरचा हा लेअर दिसतो ना, सर्व बाहेरचा हा लेअर. तर हा लेअर झाला इपिडर्मिस. सॉरी, इपिमेट्रियम, याला आपण पेरिमेट्रियम म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये हा पार्ट आहे, दिस इज कॉल्ड ऍज मायोमेट्रियम. हा पार्ट जो असेल, हा काय आहे? दिस इज द पार्ट, इट इज कॉल्ड ऍज मायोमेट्रियम. मायोमेट्रियम, मायो, इट हॅव्हिंग द कॉन्ट्रॅक्टाइल मसल्स, अँड दीज मसल्स आर युजफुल ड्यूरिंग द पार्चुलेशन. हे मसल्स पार्चुलेशनच्या वेळेस गरजेचे आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन ह्या मसल्स होतं आणि म्हणूनच पार्चुलेशन इझी होतो. ठीक आहे, आणि याच्या आतमध्ये असलेला जो रिजन आहे महत्वाचा, ज्या ठिकाणी तुमचा जो एम्ब्रियो आहे तो काय होतो? युअर एम्ब्रियो विल बी इम्प्लांट. सो एम्ब्रियो त्या ठिकाणी इम्प्लांट होतो, हा पार्ट. तर दॅट पार्ट इज कॉल्ड ऍज एंडोमेट्रियम. दिस इज कॉल्ड ऍज एंडोमेट्रियम. सर्वात आतमधला असलेला लेअर. आणि हा जो पार्ट होता इज अ मायोमेट्रियम, मिडल लेअर, जो मसल पासून तयार झालेला आहे. आणि सर्वात बाहेर असलेलं पेरिमेट्रियम, विच इज अ फायब्रस इन नेचर. जो कसा असेल? तो फायब्रस असेल. ठीक आहे, सो दीज आर ऑल पार्ट ऑफ
फीमेल इंटरनल जनेटा है। अगर जब हमने एंडोमेट्रियम का जो पार्ट है, दिस इज द पार्ट वेयर इम्प्लांटेशन ऑफ द, व्हाट इज इम्प्लांटेशन, इम्प्लांटेशन ज्यामध्ये एम्ब्रियो हा इम्प्लांट होतो आणि तो नवीन फिटस तयार होतो, ठीक आहे। सो दिस इज ऑल अबाउट द फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टम। आता याच्यामध्ये दोन ग्लॅन्ड्स आहेत, देयर आर टू ग्लॅन्ड्स। हा पार्ट कितपर्यंतचा पार्ट तुमचा क्लियर झालेला असेल, ठीक आहे। जर समजत नसेल किंवा ध्यानात राहिलेलं नसेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून परत तुम्ही रिप्लाय करू शकता आणि रिप्ले करून परत तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याला समजून घेऊ शकता। या ठिकाणी तुम्हाला हा पार्ट पूर्ण क्लिअर करून दिलेला आहे। पुढे जाऊया आपण, आता नेक्स्ट वन इज दॅट इज अँड सेक्शुअल ग्लँड। आता बल्बो युरेथ्रल ग्लँड, बल्बो युरेथ्रल ग्लँड, बल्बो युरेथ्रल ग्लँड, मी युरेथ्रल ओपनिंग तुम्हाला बल्बामध्ये दाखवतो, त्या ओपनिंगच्या दोन्ही साईडला हे प्रेझेंट असतं, म्हणून त्याला बल्बो युरेथ्रल असं म्हणतात किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड द काउपर्स ग्लँड। मग इथे बल्बो युरेथ्रल ग्लँड इज अ होमोलॉगस टू, इट इज होमोलॉगस टू द काउपर्स ग्लँड। हे काउपर्स ग्लँड कुठे आहे, प्रेझेंट इन द मेल, ठीक आहे। आता याचं सिक्रेशन सुद्धा अल्कलाइन टाइपचं सिक्रेशन, सेम एज सिक्रेशन सुद्धा कशासारखं असेल, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये प्रेझेंट असलेल्या ग्लँड सारखं सिक्रेशन असणार आहे। त्याच्यामुळे आता इथं काय याचं आपल्याला जास्त पाण्याची गरज नाही। आणखी एक सिक्रेशन आपल्याला भेटतं, मग ते व्हजायनल रिजन मध्ये, व्हजायनल रिजन मध्ये व्हजायनच्या दोन्ही साईडला वेस्टिब्युलर ग्लँड आपण म्हणतो, मी तो खाली दिलेला नाही, वेस्टिब्युलर ग्लँड। मग वजायनाच्या दोन्ही साईडला प्रेझेंट असतात आणि याचं सिक्रेशन जे आहे ना, त्याचं सिक्रेशन इट्स सिक्रेशन लुब्रिकेट, इट्स सिक्रेशन लुब्रिकेट ड्यूरिंग क्वाइटस, क्वाइटसच्या वेळेस लुब्रिकेशनच्या कामी ते येतं, म्हणजे म्युकस टाइप ऑफ सिक्रेशन याचं असतं, याचं सिक्रेशन जे असतं ते म्युकस टाइप ऑफ सिक्रेशन असतं। आणि शेवटचं आहे दॅट इज अँड मॅमरी ग्लँड्स, मॅमरी ग्लँड्स ध्यानात ठेवा, मॅमरी ग्लँड्स आर मॉडिफाईड स्वेट ग्लँड, यावर प्रश्न पण विचारलेला आहे, मॉडिफाईड, दीज आर मॉडिफाईड स्वेट ग्लँड्स, ऍक्च्युअली स्वेट ग्लँड आहेत पण ते मॉडिफाईड आहे। आता हे मॉडिफाईड स्वेट ग्लँड आहे, इंटरनली काय काय कन्सिस्ट करतं, हे इंटरनली कन्सिस्ट करतं लोब्युल्स, internally they having the lobules and that lobules having the alveoli, kya padhte the lobules consist karta, theek hai, that lobules having the alveoli, ya alveoli che ek duct aste, alveolar duct, ya pratyekache duct ekatra yetat, he sagle duct ka hotat ekatra yetat। आता इथं पुढे जाऊन हे जे आहेत ते पुढे जाऊन दॅट विल बी कन्वर्ट इन टू दी दॅट इज लॅक्टिफेरस डक्ट, हे पुढे काय होतात, लॅक्टिफेरस डक्ट मध्ये कन्वर्ट होतात, हे परत पुढे सेपरेट डक्ट फॉर्म होतात, फॉर्म करतात इन द साइड ऑफ निपल रिजन, निपल रिजन मध्ये हे एक डक्ट फॉर्म करतात आणि दॅट डक्ट आर द मिल्क डक्ट, त्या डक्टला आपण काय म्हणतो, मिल्क डक्ट असं म्हणतो। ऍक्च्युअल सिक्रेशन जे आहे ते या लोब्युलच आहे, याच्यामध्ये प्रेझेंट असेल सिक्रेशन कशामध्ये दाखले जाईल, इन टू दी अल्विओलाय, ठीक आहे, अल्विओलाय, अल्विओलर डक्ट थ्रू ते मिल्क त्या अल्विओलर डक्ट मधून जाईल, त्यानंतर कॉमन डक्ट असतील, हे कॉमन डक्ट एकत्र येतील आणि लॅक्टिफरस डक्ट मध्ये एंटर होतील, लॅक्टिफरस डक्ट नंतर ओपन होते इन टू दी निपल रिजन, दिस इज निपल रिजन, ठीक आहे। आता हे जे मॅमरी ग्लँड्स आहेत, ह्या मॅमरी ग्लँड्स सिक्रेशन अंडर कंट्रोल ऑफ, हे कशा कंट्रोल मध्ये आहे, याचं सिक्रेशन, यांचं मेन फंक्शन जे आहे काय, दॅट इज अन मिल्क सिक्रेशन, आणि हे जे सिक्रेशन आहे हे अंडर कंट्रोल ऑफ कोणाचं कंट्रोल आहे, मग हायपोथॅलॅमस कडून एक हार्मोन डिसिक्रीट केला जातो, दॅट हार्मोन इज कॉल्ड ऍज दॅट इज That hormone
इट्स कॉल्ड एज लैक्टिफेरस हार्मोन किंवा त्याला आणखीन एक नाव दिलेलं आहे त्या हार्मोनला लॅक्टोट्रॉपिक हार्मोन. कंट्रोल कोणाचा आहे? लॅक्टोट्रॉपिक हार्मोनच. हे कोण सिक्रेट करत? हे करत तुमचं पिट्युटरी ग्लॅन्स. सिक्रेट करत पिट्युटरी ग्लॅन्स ते सिक्रेट करतात आणि त्याच्या अंडर कंट्रोल मध्ये काय होईल तुमचे जे मॅमरी ग्लॅन्स आहेत ते वर्क करतात. ठीक आहे. सिक्रेशन इमिजिएटली आफ्टर पार्चुरेशन बर्थ झाल्यानंतर लगेच सिक्रेशन सुरुवात होते. दॅट सिक्रेशन स्टिम्युलेटेड बाय दिस हार्मोन. पुढे जाऊ मग हे जे सिक्रेशन आहे सर्वात पहिलं सिक्रेशन द फर्स्ट मिल्क फर्स्ट मदर्स मिल्क इज अ कोलोस्ट्रम. पहिलं मदर मिल्क कोलोस्ट्रम आहे विच इज रिच इन द आय जी जी अँटीबॉडीज. त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये काय असतं? आय जी जी अँटीबॉडीज असतात. And which is, which nourishes the fetus. So, that fetus la, kyunwa, just birth thayla chayla nourish karna chay taam karta. This is about the mammary gland. And ya over, jekani female reproductive system is related, jekai sabhe parts aahe, kya apan kai kari kari kari, purna bane bane zile aahe. Ata, histology of ovary, ha part kutule yari kari pahe cha aahe. Dhyana deva, ovary ji histology aahe, याचं स्ट्रक्चर ज्या पद्धतीने आपण टेस्टिसचं स्ट्रक्चर पाहिलेलं होतो त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा जसं टेस्टिस मध्ये स्पर्मॅटोजेनेसिसची कम्प्लीट स्टेप्स दाखवलेले आहेत तसंच ओव्हरीच्या हिस्टोलॉजीमध्ये म्हणजे ओव्हरीच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला सगळे स्टेप पाहायला भेटतात जे ओजेनेसिस मध्ये होतात. हिस्टोलॉजी ऑफ ओव्हरी या ठिकाणी ओव्हरीच आपण एलएस घेतोय दॅट इज लॉन्जिट्युडनल स्ट्रक्चर. एलएस ऑफ ओव्हरी असं आहे सिंपलच स्ट्रक्चर आहे जसं काही तुम्हाला डिफिकल्ट करत नाही. मी जो पार्ट तुम्हाला सांगितलेला होता की जो पार्ट या ठिकाणी ओव्हरीच्या सेक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटतो हा पार्ट आहे तो मेझो वॅली जिथून तुम्हाला इथे कनेक्टिव्ह टिश्यू आणि ब्लड वेसल्स आतमध्ये एंटर झालेले दिसते. ठीक आहे. हा जो पूर्ण पार्ट आहे हा पूर्ण पार्ट मॅट्रिक्स आहे स्ट्रोमाचा. मग हिस्टोलॉजिकली ओव्हर इज डिवाइडेड इन टू पार्ट दोन पार्ट मध्ये डिवाइड झाले. पेरिटोनियल रिजन कॉल्ड ऍज कॉर्टेक्स अँड मिडल रिजन कॉल्ड ऍज मेडुला. दोन पार्ट आहे कोणकोणते? एक आहे कॉर्टेक्स आणि दुसरं आहे मेडुला. कॉर्टेक्स अँड दिस पार्ट दॅट इज मेडुला. ओके. इथे सुद्धा टिनिका अल्बुजिनियाच्या सहाय्याने ओव्हरी अंडर प्रोटेक्शन आहे. ठीक आहे. यानंतर ओव्हरी इज हॅविंग म्हणजे आउटसाईडला जे पार्ट प्रेझेंट आहे इट कन्सिस्ट द जर्मिनल इपिथेलियम ऍज लाईक इन टेस्टिस. तुम्हाला तुम्ही टेस्ट मध्ये बघितलेलं असेल सेमिनिफेरस ट्यूबल सुद्धा जर्मिनल इपिथेलियम कन्सिस्ट करतो. हे जे मी तुम्हाला स्ट्रक्चर काढून देते किंवा हेमिकल मध्ये इथे ऍड करतोय दॅट इज कॉल्ड ऍज जर्मिनल इपिथेलियम. ठीक आहे. जर्मिनल इपिथेलियम मग जसं मी तुम्हाला सांगितलं की ओव्हरी जे आहे इंटरनली सगळ्या ओजेनेसिसचे स्टेप्स दाखवते. मग जर्मिनल इपिथेलियम काय होईल? जर्मिनल इपिथेलियम पासून मल्टिप्लिकेशनच्या वेळेस प्रीमॉडियल जर्म सेल्स फॉर्म होतील. हे प्रीमॉडियल जर्म सेल्स आहेत त्याला प्रीमॉडियल सेल्स म्हणतात किंवा प्रीमॉडियल फॉलिकल्स म्हणतात. फॉलिकल्स कारण फॉलिकलच्या आतमध्ये ओव्हा डेव्हलप होतो. दीज आर द प्रीमॉडियल फॉलिकल. प्रीमॉडियल फॉलिकल कन्वर्ट्स टू that is primary follicle. ज्यानंतर तुम्हाला इथं ग्रॅन्युलोसा सेल्स दिसतील आणि आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी ओवा दिसेल बट इन प्रायमरी ओस
side stage. Premodel follicle. There are millions of premodel follicle. Female madhe oogenesis before birth form suru hote. मग billions of premodel follicle से before birth form होता fetal condition का. मतलब embryonic stage का premodel follicle form होता. पर premodel follicle से conversion primary follicle madhe है during birth होता. म्हणजे त्यावेळेस एक प्रीमॉडेल फॉलिकल हार्डली 1 मिलियन बाकी असतात. आफ्टर बर्थ फक्त प्रायमरी फॉलिकल बाकी असतात. हे प्रायमरी फॉलिकल हार्डली देर इज प्रेझेन्स ऑफ अबाउट ओनली 40,000 अबाउट 40,000 प्रायमरी ओसाइट. इथे प्रायमरी सॉरी प्रायमरी फॉलिकल प्रेझेंट असतात. हे प्रायमरी फॉलिकल एव्हरी मेन्स्ट्रुअल सायकल पर मंथ मेन्स्ट्रुअल सायकल असते. प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेस एक प्रायमरी फॉलिकल हा एक सेकंडरी फॉलिकल मध्ये कन्वर्ट होतो. हे सगळे जण आता आधी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं. आता हे प्रायमरी फॉलिकल आहे, याचे डेव्हलपमेंट आहे. इट विल बी कन्वर्ट इन टू द सेकंडरी फॉलिकल. नाउ सेकंडरी फॉलिकल हॅविंग इथं तुम्हाला गॅमेटोसा सेल्स दिसतात. ठीक आहे, गॅमेटोसा सेल्स मध्ये प्रायमरी ओसाइट डेव्हलप झालाय. ठीक आहे, आता पुढे जाऊन प्रायमरी ओसाइट ग्रोथ झालेली आहे आणि प्रायमरी ओसाइट हा मॅच्युरेशन फेजला गेलाय आणि मेयोसिस फर्स्ट मध्ये पोहोचतात. पण मेयोसिस फर्स्ट मध्ये हे काय होतं, प्रोसेस अरेस्ट केली जाते. मी तुम्हाला ओजेनेसिस मध्ये क्लिअर केलं. मग प्रोसेस अरेस्ट मेयोसिस मध्ये आहे प्रोसेस, म्हणून सेकंडरी ओसाइट इथे पण राहते. प्रायमरी ओसाइट कन्वर्ट टू सेकंडरी ओसाइट. मग इथं इट इज अ सेकंडरी फॉलिकल. सेकंडरी फॉलिकल मॅच्युअर फ्रॉम द मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. सी हियर दीज आर प्रिमॉर्डियल फॉलिकल्स. या आहे प्रिमॉर्डियल फॉलिकल्स. त्यानंतर इट इज अन प्रायमरी फॉलिकल. इट इज अ सेकंडरी फॉलिकल. काही बुक्स मध्ये स्ट्रक्चर मध्ये प्रायमरी फॉलिकल दाखवतात, डायरेक्ट सेकंडरी फॉलिकल दाखवलेलं आहे. इथे देर इज अ मॅच्युअर फॉलिकल, वी कॉल इट मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. मॅच्युअर ग्राफियन फॉलिकलचा स्ट्रक्चर कसं असतो की इथे ग्रॅनुलोसाचं लेअर हा डिफरन्शिएट झालेला असतो. पुस्तकामध्ये सेपरेट स्ट्रक्चर दिलेला आहे, सेपरेट स्ट्रक्चर देत नाही. हा ग्रॅनुलोसा लेअर डिफरन्शिएट झालेला असतो. त्याच्यामध्ये सर्वात बाजूचा लेअर हा असतो थिका एक्सटर्नल. त्याच्या खाली एक लेअर फॉर्म होतो, दॅट फॉर्म दॅट इज थिका इंटरनल. थिका इंटरनल त्याच्या आतमध्ये ग्रॅनुलोसाचे सेल्स आहेत. दिस इज कॉल्ड ऍज झोना ग्रॅनुलोसा. या झोना ग्रॅनुलोसाचं या ठिकाणी एक पार्ट तयार होतो, ज्या पार्ट वरती ओवा हा कनेक्टेड असतो. दॅट इज दिस इज अन ओवा ऑर दी वी कॉल इट सेकंडरी ओसाइट, ज्याला आपण सेकंडरी ओसाइट म्हणतो. मग ज्याच्या सहाय्याने हा सेकंडरी ओसाइट ह्या ग्राफियन फॉलिकलला कनेक्टेड आहे, दॅट इज कॉल्ड एज क्युम्युलस ओफोरस. क्युम्युलस ओफोरस. ठीक आहे, आणि याच्या अराउंड एक लेअर असतो, तो ही ग्रॅनुलोसाच असतो, त्याला आपण कोरोना रॅडिएटा म्हणतो. म्हणजे याच्या अराउंड ग्रॅनुलोसा सेलचा लेअर असतो, वी कॉल्ड इट कोरोना रॅडिएटा. ग्राफियन फॉलिकल विल बी रप्चर्स.
रप्चर होईल आणि हे रप्चर झाल्याकारणानं यामध्ये प्रेझेंट असलेला ओवा हा 14th डे ला काय होईल बाहेर पडेल. The ova comes out at 14th day. हा ओवा अजूनही कसा आहे, अजूनही दिस इज अन सेकंडरी ओसाइट, खरंच आहे अजूनही हा सेकंडरी ओसाइट आहे. क्लिअर करतो, दिस इज सेकंडरी ओसाइट, त्याच्या आतमध्ये आहे प्रायमरी ओसाइट. सेकंडरी ओसाइट का, कारण मेओसिसच्या पहिल्या स्टेप मध्ये ते काय झालेलं आहे, अरेस्ट झालेलं आहे. मॅच्युरेशन मध्ये पहिल्या स्टेप मध्ये अरेस्ट झाले, अजून कंप्लीट व्हायचंय. हे बाहेर पडलं, स्पर्म याच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये आला, म्हणजे फर्टिलायझेशन इथे होत असेल, तर ड्युरिंग फर्टिलायझेशन सेकंडरी ओसाइट कन्वर्ट्स टू ओवा. हे कधी, ड्युरिंग फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनच्या वेळेस सेकंडरी ओसाइट काय होईल, ओवा मध्ये कन्वर्ट होईल. आता इथे तुम्ही पहा, रप्चर बाहेर पडलेला आहे, दिस इज कॉल्ड एज अ रप्चर फॉलिकल, दिस इज कॉल्ड एज अ रप्चर फॉलिकल. ठीक आहे, आता एलएच ची लेवल जास्त होती म्हणून हा काय झाला, रप्चर झाला. एलएच ल्युटिनायझिंग हार्मोन आहे, ल्युटिनायझिंग हार्मोन हे पुढे काय करेल, ह्या रप्चर फॉलिकलला इफ फर्टिलायझेशन ऑकर्स, पेट जरा ठेवा मी काय बोलतोय, जर फर्टिलायझेशन झालं, if fertilization occurs, then this rupture follicle converts to, this rupture follicle converts to corpus luteum. How the rupture follicle hai kashan dekhe todi duly converts to corpus luteum. Luteinizing hormone cha presence madhe ha yellowish structure, luteal manje yellow, येलो स्ट्रक्चर मध्ये कन्वर्ट होतो, दॅट इज कॉल्ड एज कॉर्पस लुटियम. आणि कॉर्पस लुटियमचं खूप महत्वाचं फंक्शन आहे, काय फंक्शन आहे कॉर्पस लुटियमचं, फेट ऑफ कॉर्पस लुटियम मध्ये विचारलं जातं. कॉर्पस लुटियमचं महत्वाचं फंक्शन दॅट इज प्रोजेस्टेरॉन सिक्रिशन, प्रोजेस्टेरॉन सिक्रिशन का होतो. इथं फर्टिलायझेशन झाले, फर्टिलायझेशन झाल्याकारणाने काय झालं, इथं यामध्ये फर्टिलायझेशन झालं, आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय झालं, झायगोट तयार झाला. हा झायगोट काय होईल, एम्ब्रिओ मध्ये कन्वर्ट होईल. आता हा एम्ब्रिओ एंडोमेट्रियम मध्ये इम्प्लांट होईल, एंडोमेट्रियम मध्ये इम्प्लांट होईल. हा एम्ब्रिओ जर एंडोमेट्रियम मध्ये इम्प्लांट झाला तर लीड्स टू प्रेग्नन्सी, काय होईल, प्रेग्नन्सी स्टार्ट होईल. आता प्रेग्नन्सी कुठे स्टार्ट होईल, झालेली आहे एंडोमेट्रियम मध्ये, युटेरसच्या आतल्या वॉल मध्ये. परंतु मग युटेरसचा आतला वॉल मेंटेन ठेवायचा आहे कुठे, सी हियर दिस इज द युटेरस, ठीक आहे, हा युटेरस आहे आणि या ठिकाणी हा एंडोमेट्रियम वॉल आहे. ह्या एंडोमेट्रियम मध्ये काय झालंय, तुमचं हा ओवा इम्प्लांट झालाय, हा आतमध्ये गेलाय. आता ह्या एंडोमेट्रियम मध्ये तो बरी होतो, आतमध्ये चालला जातो आणि जिथे आहे तसाच राहायला पाहिजे. मग काय होतं, या एंडोमेट्रियमला मेंटेन करायचा आहे. मग टू मेंटेन एंडोमेट्रियम, हा जो एंडोमेट्रियम आहे, दिस इज अ एंडोमेट्रियम, याला मेंटेन करण्यासाठी, टू मेंटेन दिस एंडोमेट्रियम, द प्रोजेस्टेरॉन इज इम्पॉर्टंट. हा प्रोजेस्टेरॉन लागतो, हा काय करतो, हा एंडोमेट्रियमला मेंटेन करण्याचं काम करतो. हा जर एंडोमेट्रियमला मेंटेन केलं, एंडोमेट्रियम बाकी राहतो आणि इथं हा जो फिटस आहे किंवा एम्ब्रिओ आहे, हा एम्ब्रिओ इथून तुटणार नाही. अबोर्शन आपण कशाला म्हणतो, एंडोमेट्रियम मध्ये जर काही प्रॉब्लेम निर्माण झालं तर हा जो इम्प्लांट झालेला एम्ब्रिओ आहे तो काय होईल, तिथून निघून जाईल आणि इट बिकम्स आउट थ्रू वजायना. दिस कॉल, दिस कॉल इज अबोर्शन. प्रेग्नेंसी टर्मिनेट, प्रेग्नेंसी त्या ठिकाणी थांबते, सेम इथं आहे. मग प्रेग्नन्सी टर्मिनेट व्हायला नको म्हणून नॅचरली काय केलं जातं, इथे लगेच आफ्टर फर्टिलायझेशन, इकडे फर्टिलायझेशन नंतर एम्ब्रिओ डेव्हलप होतोय आणि हा एम्ब्रिओ इम्प्लांटेशन साठी येतोय, तो पर्यंत इथे कॉर्पस लुटियम काय होतो, तयार केला जातो. हा कॉर्पस लुटियम काय करतो, प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करतो आणि हा प्रोजेस्टेरॉन सिक्रेशन, हे प्रोजेस्टेरॉन ह्या एंडोमेट्रियमला
मेंटेन करतो, रिपेअर करतो, बाकी ठेवतो. ज्याच्यामुळे इम्प्लांटेशन झालं तर तुटून फुटून पडणार नाही. ठीक आहे, क्लिअर. आता पुढे इफ देर इज नो फर्टिलायझेशन, हे सगळं कधी आहे, इफ देर इज फर्टिलायझेशन. जर फर्टिलायझेशन झालं तर आहे, इफ देर इज नो फर्टिलायझेशन देन. फर्टिलायझेशन झालं नाही तर कॉर्पस सोडियम फॉर्म होणार नाही. तर कॉर्पस सोडियमच्या ऐवजी देर इज फॉर्मेशन ऑफ व्हाइट स्टार लाइक स्ट्रक्चर विच डू नॉट हैव एनी फंक्शन, दैट इज कॉल्ड एज कॉर्पस अल्बिकन्स. अल्बिकन्स अल्बी म्हणून काय, अल्बी व्हाइट, व्हाइट स्कार लाइक स्ट्रक्चर कॉर्पस अल्बिकन विच डोंट हैविंग एनी फंक्शन. कोणते फंक्शन नाही, अशा केसमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल काय होईल, कंटिन्यू केली जाईल. हे 14th डे आहे, त्या ठिकाणी हा ओवा बाहेर पडतो, ओव्हुलेशन. मी मेन्स्ट्रुअल सायकल काही प्रमाणामध्ये क्लिअर केली आहे. ठीक आहे, आता मी तिकडे तुम्हाला मेल मध्ये उजिनेसिस, सॉरी स्पर्मॅटोजेनेसिस सांगितलं होतं, आता फिमेल मध्ये उजिनेसिस बोलतो. आता इथं मी जास्त तुम्हाला बोलणार नाही, परत तिथे एवढाच फरक आहे, परत मी तुम्हाला त्याच्यावर सांगितलं. आता काय म्हणजे डिकेशन मध्ये काय नाही, प्री मॉडेल फॉलिकल आहे तुमचे. ठीक आहे, प्री मॉडेल फॉलिकलचे आफ्टर मल्टिप्लिकेशन प्रीमॉर्डियल फॉलिकल कन्वर्ट्स टू उगोनिया. मल्टिप्लिकेशन नंतर काय होईल, प्रीमॉर्डियल फॉलिकल हे उगोनिया मध्ये कन्वर्ट होते. ठीक आहे, इथे चार काय आहेत, उगोनिया, प्रीमॉर्डियल जर्म सेल्स. मल्टिप्लिकेशन झालं, देर इज अँड उगोनिया. ठीक आहे, ग्रोथ फेज आहे, ग्रोथ फेज मध्ये उगोनिया काय होईल, ग्रोविंग. हा ग्रो झाला, ग्रो झाल्यानंतर काय तयार होईल, देर इज अँड प्रायमरी ओसाइट. नाव त्याच पद्धतीने दिले जातात, देर इज अँड प्रायमरी ओसाइट. आता उगोनिया बिफोर बर्थच फॉर्म झालेल्या, बर्थच्या आधीच, पेडमेंट कसं नसतं, प्युबर्टी नंतर फॉर्म होतात, पण इथं बर्थच्या आधी फॉर्म झाले. बर्थ नंतर प्रायमरी ओसाइट आहे, तिथून पुढे प्युबर्टी नंतर मग प्रायमरी ओसाइट मॅच्युरेशन असतं. आफ्टर प्युबर्टी देर विल बी अँड मॅच्युरेशन, कारण तेव्हा आफ्टर प्युबर्टी मॅच्युरेशन. थर्ड स्टेज काय आहे, मॅच्युरेशन. मॅच्युरेशन मध्ये पहिली स्टेप होईल कोणती, मेओसिस फर्स्ट. आता मेओसिस फर्स्ट नंतर एक सेल जो आहे तो हायब्रिड असेल आणि तो फंक्शनल असेल, पण दुसरा जो असेल तर इट फॉर्म जस्ट पोलार बॉडी. ते काय करतं, पोलार बॉडी फॉर्म करतं. त्याचं तर एक फंक्शनल झालं आणि एक नॉन फंक्शनल, दिस इज कॉल्ड एज द सेकंडरी ओसाइट. हेच ते कारण आहे की मेल मध्ये जेव्हा प्रायमरी ओसाइट एक सिंगल पॅरा प्रायमरी ओसाइट मॅच्युरेशन मध्ये जातो तर त्यापासून चार स्पर्म तयार होतात. पण इथे तसं नाही, इथे तसं नाही, इथे आता एकतर गेला, दोन पैकी एक गेला, एकच बाकी राहिला, म्हणजे याच्यातून काय होतं, दोन होईल. पण तसं नाही, आणखी पुढे चला, दिस इज फर्स्ट पोलार बॉडी. त्याला काय म्हणतात, दिस इज फर्स्ट पोलार बॉडी. तुम्ही ओवाचं स्ट्रक्चर बघितल्यानंतर व्हायटेलाइन मेम्ब्रेनच्या आतमध्ये तुम्हाला पोलार बॉडीची जागा दिसते, त्या ठिकाणी पोलार बॉडी एकत्र येतात. ठीक आहे, आता इथं पुढे सेकंडरी ओसाइट. सेकंडरी ओसाइट या ठिकाणी सेकंड फेज कन्सिस्ट करतात, ते पहा मी इथं क्लिअर करतो. इथं काय आहे, मायटोसिस, हा इथे ग्रोथ आहे, ओके, इथे एम वन आहे, म्हणजे रिडक्शन. आता रिडक्शन झालं म्हणजे काय झालं, रिडक्शन झालं म्हणजे काय झालं, इथं डिप्लॉईड होते, इथे पण कसे आहे, डिप्लॉईड, इथे पण कसे आहे, डिप्लॉईड. ओके, आता इथं फर्स्ट मेओसिस फर्स्ट झालं म्हणजे इथं काय झालं, हॅप्लॉईड. ओके, आता इथे हा परत डिवाइड होईल एम सेकंड ना, याच्यातून एक परत सेकंड पोलार बॉडी तयार होईल, याच्यातून एक पोलार बॉडी, आता इथे एक पोलार बॉडी, याच्यातही याची पण सेकंड मेओसिस होते ना, इथे पण पोलार बॉडी, म्हणजे फर्स्ट पोलार बॉडी, दिस इज अँड सेकंड पोलार बॉडी, सेकंड पोलार बॉडीज हे तीन. आणि या व्यतिरिक्त हा एक जो बाकी राहतो, दॅट इज अरेस्ट होते ना फर्टिलायझेशन पर्यंत, म्हणून असं दाखवलं तुम्हाला सेकंड ओसाइट ऍज इट इज. परंतु आता इथं मी तुम्हाला काय दाखवतोय, हे कन्वर्ट झालेलं आहे एम टू नंतर, देर इज अ एम टू इक्वेशनल डिव्हिजन आहे, अँड
there is formation of that is ova or outid. We are now the outid. ठीक है आणि मग नंतर at the time of fertilization fertilization काय होईल की जी अरेस्ट झालेली फेज क्लियर होईल सेकंडरी ओसाइटचं कन्वर्जन ओवा मध्ये होईल कंप्लीट न्यूक्लियस असेल आणि दोन न्यूक्लियस मध्ये तिथे फर्टिलायझेशन केलं जाणार आहे ठीक आहे दिस इज एन ओजेनेसिस या प्रोसेसला आपण काय म्हणतो दिस प्रोसेस इज कॉल्ड एज ओजेनेसिस ओजेनेसिस म्हणजे काय दॅट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ फीमेल गॅमेट कधी स्टार्ट होते स्टार बिफोर बर्थ मेल सारखं नाही मेल मध्ये प्युबर्टी नंतर म्हणजे बिफोर बर्थ फीमेल मध्ये प्युबर्टी नंतर काय आहे तर इथे प्रायमरी ओसाइटचं कन्वर्जन सेकंडरी ओसाइट मॅच्युरेशन फेज प्युबर्टी नंतर काय परंतु मेल मध्ये सुरुवातीपासूनच ओके दिस इज ऑल अबाउट फीमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आता फीमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा एक पार्ट आपल्याला पाहायचा बाकी राहिलेला आहे आणि तो म्हणजे दॅट इज मेन्स्ट्रुअल सायकल त्यानंतर फर्टिलायझेशन पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थ पुढे एका तासामध्ये आपण ते पूर्ण करून घेऊया आतापर्यंत तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेलं असेल जिथे समजत नसेल तिथे परत पॉज करून किंवा रिप्ले करून तुम्ही ते चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकता ठीक आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पार्ट पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद